पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे, त्या संदर्भात एक महत्वाची बातमी आपण बघतोय. पेट्रोल डिझेलचे दर जीएसटीत यावेत, महाराष्ट्र जीएसटीत येण्यास तयार असल्याचं तर जीएसटी काउन्सिलमध्ये एकमत होईल असं विधान या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे, पण दर कमी व्हायचे असतील तर इंधनाचे पदार्थ जीएसटीच्या कक्षेत येणं अत्यंत गरजेचं आहे आणि महाराष्ट्रानं त्यासाठी मंजुरी दिल्याचं सूतोवाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि त्यांच्या याच विधानावरती अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. अमित, काय अधिक तपशील आपल्याकडे? आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं महात आपण बघतोय जीएसटीच्या कक्षेत इंधनाचे पदार्थ येणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं विधान केलंय. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू असताना आपण जी 24 तासने त्यांना हा प्रश्न विचारला की राज्यातील ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलचे दर हे उच्चतम पातळीवर पोहोचलेले पूर्ण देशभराप्रमाणे, तर राज्य सरकार म्हणून तुम्ही तुमचे टॅक्स कमी करून हे दर खाली आणणार का? त्यावर त्यांनी असं उत्तर दिलंय की मुळातच पेट्रोल डिझेलचा समावेश हा जीएसटी मध्ये व्हावा अशा प्रकारचं राज्य सरकारने मान्य केलं असून जीएसटी कौन्सिलला तशा पद्धतीनं कळवलंय. अर्थात जीएसटी कौन्सिलमध्ये सर्व राज्यांचे प्रतिनिधी असतात, तेव्हा हा निर्णय सामूहिक असतो, तेव्हा हा निर्णय आता केंद्र सरकार या पुढच्या काळात घेणार आहे. असं असलं तरी जर का राज्य सरकारच्या शिफारसीप्रमाणे जर का पेट्रोल डिझेलच्या दरावर 28% दर हा जीएसटी प्रमाणे लागू केला तर निश्चितच राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर जे आत्ताच्या काळात एकदम पीक किमतीला पोहोचलेले ते निश्चितच 30-40% कमी येतील, त्याच्यामुळे पेट्रोल डिझेल राज्यामध्ये स्वस्त होईल असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. अर्थात राज्य सरकारने जरी शिफारस केली असली तरी यापुढच्या काळात जीएसटी कौन्सिलची बैठक कधी आहे आणि त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा होते का, निर्णय होतो का, हे बघणं महत्वाचं ठरेल. नक्कीच. तर आता जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत खरं तर हा हे जे विधान आता या ठिकाणी मत नोंदवलेलं आहे तर त्यावरती निर्णय काय होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अमित, आता पुढे खरं तर राज्य सरकारची भूमिका काय असायला हवी असं आपल्याला वाटतंय, कारण पूर्णपणे आपण बघतोय सर्वसामान्य माणूस या दरवाढीमुळे होरपळून निघतोय. तर अमित जोशी यांच्याशी आपण पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुर्तास त्यांचा फोन कट झालाय. तर मुख्यमंत्री काही वेळापूर्वी नेमकं काय म्हणलेत ते आपण ऐकूयात. एकतर्फी कारवाईने फार फायदा होतो, याला जर जीएसटीत आणलं तर थ्रेशोल्ड जी आहे तीच पूर्ण बदलेल, कारण आज पेट्रोल महाग डिझेल महाग का होतं तर त्याच्यावर टॅक्सेसवर टॅक्सेस, जीएसटीमध्ये ते आल्याबरोबर टॅक्सेसवरचे टॅक्सेस संपून जातात आणि त्यातनं ते कमी होईल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.